यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही। गुरुवारी आणखी एका तरुणाचा कोरोनाने बळी घेतला। हा 31 वर्षीय युवक घाटंजी तालुक्यातील रहिवासी होता। तर दिवसभरात तब्बल 51 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर 66 जण कोरोनामुक्त झाले। जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 388 जणांचा अहवाल प्राप्त झाला। यापैकी 51 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर 337 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत।